नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, बाई पण भारी देवा म्हणत जी काही लेडीज लोकल सुसाट सुटली आहे ती अजूनही काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि 2023 साली खऱ्या अर्थी बॉक्स ऑफिसवर जर कुठला मराठी सिनेमा जर स्वतःच्या सक्सेसचे झेंडे रोवत असेल तर तो बाई पण भारी देवा हा सिनेमा. आणि थ्रूआउट द वीक या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खास करून बायकांच्या टोळीची टोळी, मतलब नॉर्मली लोंढ्याच्या लोंढे मुंबईमध्ये येतात, त्याचप्रकारे बायकांची जो अख्खा ग्रुपचा ग्रुप जातोय हा सिनेमा बघण्यासाठी, त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एवढी चांगली कामगिरी करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पहिल्या आठवड्यात या सिनेमाने किती कमाई केलेली आहे. तुम्ही सोशल मीडियावर बघितलंच असेल की आकडा काय आहे तो, पण तरी सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचा एक अप्रॉक्सिमेट आकडा या सिनेमाने किती कमवलाय तो सांगणार आहे. आणि तो खरंच खूप कौतुकास्पद आहे, कारण वीकडेजना किंवा आम्हाला प्राईम शो मिळत नाही म्हणून घराबाहेर न पडणारा मराठी माणूस, त्या मराठी माणसाने जेव्हापासून हा सिनेमा रिलीज झालाय तेव्हापासून आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या शोजना हाऊसफुलची पाठी लावली आहे हे तुम्ही या आकड्यांवरून सांगू शकता. मंडळी, आधी तुम्हाला फर्स्ट विकेंडचं कलेक्शन सांगितलंच होतं, पण पुन्हा एकदा आपण लास्ट फ्रायडेला जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा शुक्रवारी या सिनेमानी कमवले होते साधारणपणे 1,30,00,000 रुपये, दुसऱ्या दिवशी 2,50,00,000 रुपये साधारणपणे, तिसऱ्या दिवशी पहिल्या 2 दिवसाची कमाई आणि तिसऱ्या दिवशी एकाच दिवशी कमवली आणि ती म्हणजे साधारणपणे 3,30,00,000 रुपये. आता आपल्याला वाटलं असेल की आता वीकेंडमध्ये हा ठीक आहे, मराठी माणूस फ्री असतो, वीकडेला खरा काय चित्र आहे हे आता आपल्याला कळतं. आणि वीकडेला सुद्धा या सिनेमानी वीकेंड एवढंच डॉमिनेट केलंय. आणि ज्या प्रकारे आपण बघतो की राहुल द्रविड कन्सिस्टंटली परफॉर्म करतो, की आत्ताच्या घडीला विराट कोहली जसा त्याचा स्ट्राईक रेट जो आहे तो कधीच खाली जात नाही, तो एक एक करत बळ जातो, तसंच या सिनेमाचं झालेलं आहे. कारण सोमवारी वर्किंग डेला सुद्धा या सिनेमाने कमवलेले आहेत साधारणपणे 1,20,00,000 रुपये, मंगळवारी जवळजवळ 1,50,00,000 रुपये. पुन्हा एकदा इकडे आपल्याला ग्रोथ बघायला मिळते सोमवारच्या कंपॅरिझनमध्ये. बुधवारी या सिनेमाने हाईट केली, बुधवारी या सिनेमाने कमवले 1,85,00,000 रुपये आणि गुरुवारी 1,60,00,000 रुपये. सो असं करत ओव्हरऑल ग्रॉस कलेक्शन जे आहे या सिनेमाचं ते साधारणपणे 13,20,00,000 रुपयाच्या आसपास आहे. आणि नेट कलेक्शन जे असेल ते 12-12,50,000 पकडा. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अप्रॉक्सिमेट फिगर आहे, 20-30,00,000 वर तारी होऊ शकतात. सो म्हणजे आता एक पहिला आठवडा या सिनेमाने डॉमिनेट केलाच आहे आणि हा सिनेमा अजिबात दिसत नाही कुठे स्लोडाऊन होताना, आणि हा सिनेमा नक्कीच दुसरा आठवडा सुद्धा डॉमिनेट करणार आहे याच्यात काही शंका नाही. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि जर बघितला तर तुम्हाला तो किती आवडला, आणि पुन्हा एकदा तुम्ही हा सिनेमा बघणार आहात की नाही हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा की मराठी सिनेमा जरा चालू दे बाबा. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.